चिपूर काय नाव दिलं त्याचं मॅडम? आजोबा. आज जेव्हा मी आजोबाची ट्रायल बघितली, एक रिव्ह्यू बघितला, तर मला असं वाटतं फर्स्ट टाइम एका विषयाचा डेब्यू झालेला आहे. कदाचित तो हिंदीतलाही डेब्यू असेल. मला असं वाटतं अशा प्रकारची फिल्म, अशा विषयाची फिल्म यापूर्वी आलेली नाही आहे. इंटरेस्टिंग पद्धतीने कॅरेक्टर स्केचेस त्याच्यात आहेतच, परफॉर्मन्सेस सुंदर आहेत, सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे. सो एक जो टेक्निकल स्ट्रेंथ आहे सुजयची, जी शाळामध्ये पण आपल्याला बघायला मिळाली, ती ह्या सिनेमात आहेच. पण मला असं वाटतं त्याचं कौतुक ह्याच्याकरता करायला पाहिजे की असं धाडस करणं, अशा प्रकारचा एक निसर्ग आणि माणूस ह्यांच्यातलं जिथे एक द्वंद्व चालू आहे, आणि अशा प्रकारचा एक विषय त्यांनी इतक्या सशक्तपणे, इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं दॅट टेक्स द मराठी सिनेमा ॲब्सोल्युटली वी अहेड. क्यों नाटक कर रही है आप ये सब? रिलीज ऑपरेशन बैक टू वाइल्ड, पर तेंदुओं को संरक्षण मिलना चाहिए, क्यों, किस लिए? देखिए, दिस इज माई जॉब एंड आई एम जस्ट ट्राइंग टू डू इट विद माई सिंसियरिटी. अगर हम इंसान तेंदुओं की जगह उनसे छीनना शुरू कर दे तो वो सब जानवर कहाँ जाएंगे आगे? आणि हॅट्स ऑफ टू सुजय, त्याचे जे निर्माते आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्या कास्ट अँड क्रूचं अभिनंदन, की अशा प्रकारच्या सिनेमाच्या मागे ते उभे राहिलेले आहेत. पुढे येणारी अनेक वर्ष हा सिनेमा राहील, त्याची जी एक व्हॅल्यू आहे, हा जो प्रश्न विशेषतः त्यांनी तो घेतलेला आहे, तो प्रश्न आणि त्याची मांडणी केवळ आत्ताच्या काळापुरतं सीमित राहणारी नाही आहे. आय होप की हा सिनेमा बघून खूप जण, विशेषतः जी तरुण पिढी आहेत, मुलं आहेत, आणि एकूणच आपण सगळेच जण इन्स्पायर होऊ, आणि कुठेतरी आपण एक प्रकारे या विषयाबद्दल आणि या प्रश्नाबद्दल विचार करू, अशी मला खात्री वाटते. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. एवढ्या माणसांच्या गर्दीत माणसासारखा वागणारा हा एकटाच, म्हणून आजोबा.